हॅलो फ्रेंड्स, प्रतीक्षा शिवणकल्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एकदम सोप्या पद्धतीने ब्लाऊज डिझाईन बघत आहोत. तर हा आहे ब्लाऊज आणि हे आहे अस्तर. तर फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साथीसाथ जी बेल आयकन आहे बाजूला ती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जे मी नवीन व्हिडिओ टाकीन किंवा अपलोड करीन ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघू शकता आपण अस्तर कट करून घेतलेलं आहे. तर त्याची उंची आहे 15 इंच आणि रुंदी घेतलेली आहे मी इथे 12 इंच. तर जेवढं अस्तर पाहिजे तेवढं मी इथे कट करून घेतलेलं आहे. आता आपण शोल्डरचं माप टाकूया. तर आपला ब्लाऊजचा शोल्डर आहे 5.5 इंच. तर 5.5 इंचावर एक टिक करून घेतली आणि आता आपल्याला गळा रुंदी टाकायची आहे. तर गळा रुंदी आहे 2.5 इंच. तर 2.5 इंचावर आपण एक टिक करून घेतलेली आहे. आता आपण इथे मुंड्याचं माप टाकायचं आहे. तर आपला ब्लाऊजचा मुंडा आहे 6.5 इंच. तर 6.5 इंचावर एक टिक करून घेतली. आता आपण हे पट्टीने मार्किंग करून घेऊया. व्यवस्थित असं पट्टीने मार्किंग करून घेतले. आता आपल्याला पाठीमागच्या गळ्याची उंची टाकायची आहे. हा भाग आपण पाठीमागचा काढत आहोत. तर इथे आपण 8.5 इंच पाठीमागचा गळा घेतलेला आहे. तर 8.5 इंचावर आपण एक टिक करून घेऊया. आणि आता वरती आपण 2.5 इंच घेतलेला आहे तर खालीही 2.5 इंचच घ्यायचं आपल्याला. तर 2.5 इंचावर एक टिक करून आता परत आपण पट्टीने मार्किंग करून घेऊया. तर इथे मुंड्याला आपण गोल आकार देऊन घेतलेला आहे. तर मुंड्याला आकार आपण 1.5 इंचापेक्षा कमी घेतलेला आहे कारण की इथे मुंडा आपला मोठा आहे त्याच्यामुळं. तर इथे वरून आता आपल्याला गळ्याला शेप द्यायचा. वरून 3 इंचावर एक टिक करून घेतली आणि इथे बाहेरून आपण 1.5 इंचावर एक टिक केलेली आहे. आणि खालच्या दिशेने 2 ते 2.5 इंचापर्यंत एक टिक करायची मी 2.5 इंचावर केलेली आहे. तर आता आपण गळ्याला शेप देऊन घेऊया. तर व्यवस्थित असा आपल्याला इथे गोल मटका गळा बनवायचा आहे. तर असा व्यवस्थित 3 इंचापर्यंत आतून न्यायचा आहे आपल्याला. आणि खालच्या दिशेनेही आपल्याला जिथून 2.5 इंच घेतलेला आहे तिथून असा मटका गोल मटका शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर इथे मी थोडासा रुंद गळा बनवित आहे कारण का आपल्याला इथे पॅच डिझाईन बनवायची आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यापेक्षा म्हणजे छोटा गळा बनवू शकता. तर इथे बघू शकता आपण शेप देऊन घेतलाय. आता आपल्याला पॅचसाठी आतून मार्किंग करून घ्यायची आहे. जिथून आपण 2.5 इंच घेतलेला आहे तिथून आपण असं चौकणातून बाहेरच्या दिशेला न्यायचं आहे आणि एक पाकळीचा आकार देऊन घ्यायचा आहे. म्हणजेच हे इथं आपल्याला एक पॅच बनवायचा आहे. इथे बघू शकता आपण आकार देऊन घेतलेला आहे पाकळीचा. तर आता याचे आपण साईडनी 1.5 इंचावर एक टिक करीत न्यायचं आहे खालीपर्यंत. बरोबर असं आपण साईडनी 1.5 इंचावरती टिक करत न्यायचं आहे. इथे बघू शकता आपण साईडनी 1.5 इंचावरती टिक करत खाली नेलेलं आहे. आणि इथे आपल्याला जसं आपण मटका आकाराचा शेप दिलेला आहे तसंच हा बाहेरून आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. तर आता आपण हा शेप देऊन घेऊया. इथे बघू शकता आपण बाहेरून शेप देऊन घेतलेला आहे पण हा बाहेरचा शेप आपल्याला कट करायचा नाही आहे. जो आतून शेप दिलेला आहे तोच आपल्याला कट करायचा आहे. तर आता आपण आतला जो शेप दिलेला आहे पहिला मुंडा कट करून घेऊया. नंतर आपण जो आतून कट शेप दिलेला आहे मटका गळ्याचा गोल मटक्या गळ्याचा शेप दिलेला आहे तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर आता आपण जो मटका गळ्याचा शेप दिलेला आहे गोल मटका तर तिथून आपण आता वरच्या दिशेने कटिंग करून घेऊया. आतला शेप आपल्याला कट करायचा आहे बाहेरचा नाही कट करायचा आतलाच करायचा आहे. जे आपण कॅनव्हसवर वाढून घेत आहे तो इथं मी शेप देऊन दाखवलेला आहे तुम्हाला. इथे बघू शकता आपल्या याची अस्तरची कटिंग झालेली आहे.
आता जी पाकळी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आणि ही पाकळी आपल्याला आस्तरवरती वाढून घ्यायची आहे आणि कॅनव्हासवरती आणि जी मेन डिझाईन आहे ती आपल्याला याच्यावर कट करून घ्यायची तर हे साईडला ठेवून देऊ आणि आता ब्लाऊज पीसवर आपण हे आस्तर टाकून घेऊया आणि व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची. इथे बघू शकता आपण मार्किंग करून घेतलेली आहे. आता याची आपल्याला कटिंग करायची आहे तर व्यवस्थित अशी आपल्याला याची कटिंग करून घ्यायची. आता इथे तुम्ही बघू शकता आपल्या ब्लाऊजचं अस्तर आणि मेन कपडा कटिंग करून झालेला आहे तर हे आपण आता साईडला ठेवून देऊया आणि कॅनव्हास घेऊया आणि कॅनव्हास घेऊन त्यावरती आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आणि त्यावरती ती आपण जी पाकळीची डिझाईन काढली होती ती डिझाईन ठेवायची आणि व्यवस्थित त्याला शेप म्हणजे इथे आपल्याला ही पाकळी वाढवून घ्यायची आहे कॅनव्हासवरती तर याचा शेप देऊन घ्यायचा आपल्याला. व्यवस्थित अशी ही पाकळी ठेवून घ्यायची आणि बरोबर साईड साईडनी आपल्याला थोडी थोडी वाढून घ्यायची आहे ही पाकळी. इथे बघू शकता आपण व्यवस्थित अशी ही पाकळी मार्किंग करून घेतलेली आहे. आता जी पाकळी आपण मार्किंग केलेली आहे कॅनव्हासवरती आता जी आतली आपली ही कापडाची पाकळी आहे ती आपल्याला लागत नाही आहे ती साईडला ठेवून देऊया आपण आणि आता याची आपण जे अस्तर आहे त्याच्यावर कट करून घेऊया. तसंच आपण आता याची कटिंग जे डिझाईन आहे आपण इथं गोल्डन कपडा वापरलेला आहे त्याच्यावर हा कॅनव्हास ठेवून घ्यायचा आपल्याला आणि व्यवस्थित त्याची कटिंग करून घ्यायची. जसा आपण गळा आखला होता तसंच हे कॅनव्हास मी कटिंग केलेला आहे तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. तर जसा आपण गळा कटिंग केला तोच गळा आपण कॅनव्हासवर ठेवून कट केलेला आहे. आता ही ही आपली लेस आहे ब्लाऊजची तर त्याच्यावर ही पाकळी ठेवून घ्यायची आणि डिझाईनसाठी आपल्याला हा लेसचा तुकडा वापरायचा आहे तर पाकळी याच्यावर आपण कटिंग करून घेऊया व्यवस्थित. तर व्यवस्थित याची आपण कटिंग करून घ्यायची. दोन्ही पाकळ्या आपल्याला अशा सेम काढायच्या आहेत तर दोन्ही काढलेल्या आहेत आपण तर आता हे साईडला आपण ठेवून देऊया. तर या अशा जॉईंट करायच्या आपल्याला नंतर एकावर एक ठेवून कॅनव्हास अस्तर आणि मेन कपडा. आता याची सर्वाची आपली कटिंग झालेली आहे तर आता आपण शिवायला घेऊया. तर आता याच्यावर आपण पहिला खाली अस्तर टाकलेला आहे आणि सोयीच्याच बाजूनी आपण हे वरून ब्लाऊजचा कपडा ठेवलेला आहे आणि सोयीच्याच बाजूनी आपल्याला शिलाई मारून घ्यायची. इथे बघू शकता आपण शिलाई देऊन घेतलेली आहे. आता यावरती आपल्याला थोड्या थोड्या अंतरावर म्हणजे थोडासा कट करून घ्यायचा पहिला आणि याच्यावर आपल्याला कट देऊन घ्यायची आहे म्हणजे आपला जो गळा आहे आपण बनवतो तो त्याची फिनिशिंग चांगली येते. मग तर व्यवस्थित अशी याची कटिंग करून घ्यायची आणि कट देऊन घ्यायची. मग नंतर इथे बघू शकता आपण कट देऊन घेतलेले आहेत. आता जो आपण कॅनव्हास कट करून घेतला होता तो कॅनव्हास त्याच्यावर ठेवून आपल्याला साईड साईडनी शिलाई देऊन घ्यायची. तर बरोबर असं कॅनव्हास ठेवून घ्यायचं आणि साईड साईडनी आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. पाव पाव इंचावर आपल्याला शिलाई द्यायची आहे पाव इंच सोडून बरोबर अशी शिलाई द्यायची. आणि हे इथेही आपल्याला व्यवस्थित असं कट देऊन घ्यायचे आणि जिथून आपण कॅनव्हासवरती फोल्ड करणार आहे तिथेही आपल्याला कपड्याला थोडे थोडे कट देऊन घ्यायचे म्हणजे कपडा मुडापताना आपल्याला जमा होत नाहीये. बरोबर असा याच्यावर कट देऊन बरोबर याच्यावर परफेक्ट शिलाई येते. मग कुठेही घड्या पडत नाही आहेत. मग तर इथे बघू शकता व्यवस्थित आपण याच्यावर शिलाई देऊन घेतलेली आहे.
इथे बघू शकता आपला हा पॅच तयार झालेला आहे। तर आता आपण हा मधून कट करून घेऊया आणि नंतर आपल्याला याच्यावर शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे आपल्याला व्यवस्थित लावता येतो, मग घड्या पडत नाही आहेत कुठेही, मग व्यवस्थित प्लेन असा लागून जातो। मग आता याच्यावर आपण दाब शिलाई देऊन घेऊया। आता इथे बघू शकता आपण दाब शिलाई दिलेली आहे। आता याच्यावर आता हे जे पॅच आपण पाकळ्या घेतल्या होत्या ते बरोबर एकावर एक ठेवून आपल्याला याच्यावर शिलाई देऊन घ्यायची आणि कट देऊन घ्यायचे। आता याच्यावर पलटी करून परत एक दाब शिलाई देऊन घ्यायची। तसाच दुसरा पॅच तयार करायचा। तर इथे बघू शकता दोन्ही पॅच तयार झालेले आहेत। आता इथे आपण लेस लावून घेऊया। मी इथे गोल्डन आणि रेड कलरची लेस लावलेली आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणतीही वापरू शकता इथे। तर मी इथे गोल्डन आणि रेड कलरची दोन्ही पाकळ्यांना लेस वापरलेली आहे। आता इथे बघू शकता आपल्या दोन्ही डिझाईन पाकळ्याच्या तयार झालेल्या आहेत। हे दोन्ही पॅच आहेत आपले। तर आता हे साईडला ठेवून देऊया आणि मधोमध आपल्याला टिक करून घ्यायची आणि बरोबर मधोमध ठेवून हा आपल्याला गळा आणि त्याच्यावर शिलाई देऊन घ्यायची। आपल्याला व्यवस्थित अशी उलट्या दिशेने आपल्याला हा ठेवून शिलाई मारायची। आता इथे उलट्या दिशेने आपण शिलाई मारलेली आहे। तर आता इथे आपण कट देऊन घ्यायचे परत व्यवस्थित आणि मग पलटी करून सोयीच्या दिशेला घ्यायचा आणि एकदम सारखा करून घ्यायचा हा आणि सोयीच्या दिशेने आपल्याला सारखा करीत करीत याला शिलाई देऊन घ्यायची आहे। गळ्याभोवती याला पूर्ण गोल गळ्याभोवती शिलाई द्यायची, म्हणजे कुठेही चुन्नट येत नाहीये। मग सारखा करत करत आपल्याला याच्यावर शिलाई देऊन घ्यायची। आता इथे बघू शकता आपण शिलाई देऊन घेतलेली आहे। आता जो पुढच्या साईडने आहे तिथेही सारखा करत करत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित अशी। इथे बघू शकता आपण सारखा करीत करीत शिलाई देऊन घेतलेली आहे। तर इथे बघू शकता आपली ही डिझाईन तयार झालेली आहे, म्हणजेच गळा लावून झालेला आहे आपला। तर ह्या आता दोन पाकळ्या तयार केल्या होत्या पॅच, आपण ते व्यवस्थित ठेवून बघायचे आहेत पहिले आपल्याला कसे बसतात ते। तर सारखे करून आपल्याला असे ठेवायचे आहेत दोन्ही बाजूकडून बघायचे आहेत आणि तिथे तुम्ही पिन लावू शकता, म्हणजे इकडे तिकडे हलत नाही आहे। मग आणि मार्किंग करून बरोबर असे दोन्ही पॅचवर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची। इथे शिलाई देताना सावकाश शिलाई द्यायची, इकडे तिकडे कपडा हलवून द्यायचा नाही आहे। व्यवस्थित अशी ह्याची शिलाई देऊन घ्यायची। आता दुसराही पॅच सेम तसंच लावायचा आपल्याला। तर इथे बघू शकता आपण दोन्ही पॅच तयार करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर आपण लावून शिलाई मारलेली आहे। शिलाई मारताना इथे आपल्याला सावकाश शिलाई द्यायची, गडबड करायची नाही आहे, म्हणजे वाकडे तिकडे शिलाई जात नाही आणि पॅच आपला व्यवस्थित बसतो। मग तर इथे बघू शकता आपले दोन्ही पॅच आपण लावून घेतलेले आहे। तर आपण लेस लावतोय, तर परत मी जी गोल्डन रेड कलरची लेस आहे ती बरोबर आपण गळ्याभोवती लावत आहे। तर बरोबर सावकाश जसं आपण गळा डिझाईन बनवलेली आहे तशी कडकडणी आपल्याला याला लेस लावून घ्यायची। आता ही लेस लावून झालेली आहे, तर दुसरी मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे ती आपण पुढच्या साईडला लावतोय। म्हणजेच तर सारखा करून परत ही दुसऱ्या कलरची, म्हणजेच पहिली मी रेड गोल्डन लावली होती तर ही प्लेन गोल्डन आहे। तर बरोबर अशी साईड साईडनी आपल्याला याच्यावर लेस लावून घ्यायची। तर इथे बघू शकता आपण व्यवस्थित सावकाश अशी ही लेस लावून घेतलेली आहे। तर इथे बघू शकता आता आपण टक्स मारून घेऊया। आता टक्स मारून झाल्याच्या नंतर दोन्ही टक्स आपण इथे सावकाश मारून घेतलेत। आता टक्स मारून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे खाली जी कंबरपट्टी आहे तर तिथे कंबरपट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता दोन्ही टक्स
आपले रेडी झालेले आहेत मारून. आता आपण कंबरपट्टी लावून घेऊया. तर बरोबर असा ब्लाऊज ठेवून घ्यायचा. तर इथे आपण जी पॅचला डिझाईन लावली होती तीच डिझाईन इथं खाली पट्टी फोल्ड करून वापरलेली आहे. उलट्या दिशेने लावायची आपल्याला आणि सोयीच्या दिशेने आपल्याला मुडपून एक पाव अर्धा इंचाची पट्टी बाहेर काढून घ्यायची फक्त आणि वरून दाब शिलाई देऊन घ्यायची. म्हणजे थोडी छानशी अशी आपली डिझाईन तयार होती खाली. तर इथे बघू शकता आपली डिझाईन तयार झालेली आहे. गोल मटका गळा केलेला आहे इथे आपण. तर एक रेडीमेड दोरी आणि कपड्याचे लटकन बनवून घेतलेली आहे आणि आपण ते लावून घेतलेले आहे. तसेच आपण खाली पॅच लावून घेतलेले आहे. म्हणजेच तुम्ही इथे पॅच लावू शकता म्हणजे सुंदर असं दिसतं. तर फ्रेंड्स इथं बघू शकता आपण एकदम सोप्या पद्धतीने ब्लाऊज डिझाईन केलेली आहे. तुम्हाला जर हा माझा डिझाईनचा ब्लाऊज डिझाईनचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.